Dear student, do you know the population of India? In the census, there is given the population of India. In this picture, you have to look the population of India. There is a huge number. Anybody can tell me, the population of India is in which form we get or in which form we know about it? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भारताच्या लोकसंख्ये संदर्भात माहिती आहे आणि भारताची लोकसंख्या ही कोटीमध्ये आहे का आणखी कशामध्ये आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर आपल्या भारताची लोकसंख्या जी आहे ती कोटीमध्ये नसून ती त्याच्या पुढच्या रूपामध्ये आहे. तर बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे कोटीमधली सगळ्यात मोठी संख्या 99,99,99,999. याच्यामध्ये आपण जर एक मिसळलात तर आपल्याला काय मिळतं? हां, ती जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला इंग्रजीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा अब्ज असे संबोधतात. तर अब्ज म्हणजे काय किंवा अब्ज या संख्येची प्लेस व्हॅल्यू जी आहे किंवा त्याचे त्यामध्ये एकूण अंक जे आहेत ते टोटल 10 असतात. तर अशा प्रकारे आपण अब्ज ही संकल्पना समजून घेऊया. समजा मी तुम्हाला सांगितलं की भारताची लोकसंख्या किती आहे, कोण सांगतंय? बरोबर, भारताची लोकसंख्या ही 1 अब्जच्या पुढे आहे. 1,25,00,000,000 त्याच्या पुढे भारताची लोकसंख्या आहे आणि तेही 2011 जनगणनेनुसार आहे. आता पुढे जनगणना होईल त्यावेळेस आपल्याला ही वेगळी लोकसंख्या मिळेल. तर अब्ज ही संख्या मोठ्यात मोठी प्रकारे लिहिता येतं. डिअर स्टुडंट, दिस नंबर इज कॉल्ड अब्ज इन इंग्लिश ऑल्सो अँड वी से द अब्ज बाय ॲडिंग ओनली 1 इन द करोर, बिगेस्ट करोर नंबर. ओके, डू यू अंडरस्टँड? Yes, thanks a lot.